नमस्कार मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी। राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्का, हा बड़ा नेता ईडीच्या जाळ्यात, राजकीय वर्तुळात एकच खळबळ। सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। दरम्यान शहरातील इलेक्ट्रिक साहित्याची विक्री करणाऱ्या दिनेश व सुरेश पारख आणि अरविंद व ऋषिकेश लड्डा या चार बड़ा व्यापाऱ्यांसह बियाणी या व्यापाऱ्यावर शुक्रवारी सकाळी अंमलबजावणी ईडीच्या पथकांनी छापे टाकून तपासणी केली। आर्थिक अनियमिततेच्या संशयावरून हे छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात येते। दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी संबंधित बँक राजाराम बापू पाटील सहकारी बँकेत कागदपत्राची चौकशी केल्याने सांगलीत दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती। दरम्यान शुक्रवारी सकाळी ईडीचे 60 अधिकारी 11 वाहनातून शहरात पोहोचले। प्रत्येक पथकात 4 ते 5 अधिकाऱ्यांचा समावेश होता। यावेळी प्रचंड गुप्तता पाळण्यात आली होती। शहरातील शासकीय रुग्णालयामागे त्रिकोणी बागेसमोर दिनेश पारख आणि सुरेश पारख या व्यापारी भावांचे शेजारी बंगले आहेत। दोघेही इलेक्ट्रिक साहित्याचे मोठे पुरवठादार आहेत। दोघांच्या घरांवर सकाळी 7 वाजता छापा टाकण्यात आला। घरात प्रवेश केल्यानंतर पथकांनी पारेख कुटुंबियांकडून माहिती घेण्यास सुरुवात केली। यावेळी केंद्रीय सुरक्षा दलाचे शस्त्रधारी जवान बंगल्याबाहेर होते। त्याचबरोबर या व्यापाऱ्यांच्या दुकानातही जाऊन कागदपत्रांची तपासणी केली। पथकांची काही वाहने उभी होती तर काही दूर लावण्यात आली होती। न्यू प्राईड मल्टीप्लेक्स शेजारच्या व्यंकटेश नगरातील अरविंद आणि ऋषिकेशला या इलेक्ट्रिक साहित्याच्या व्यापाऱ्यांच्या घरांवरही पथकांचे छापे पडले। कारवाईबाबत गुप्तता आवश्यक असल्याने ईडीच्या पथकातील सदस्य मिरजेत उतरले होते। सकाळी 6 नंतर सर्वजण सांगलीत दाखल झाले। त्यांनी थेट कारवाई केली। यावेळी सोबत केंद्रीय राखीव दलाचे सशस्त्र जवान होते। दरम्यान सांगली येथील रिलायन्स ज्वेलर्सवर पोलीस असल्याची बतावणी करत दरोडा टाकण्यात आला होता। त्यामुळे ईडीचे पथक सांगलीत आल्याचे समजताच पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी तातडीने विश्रामबाग पोलिसांचे पथक पाठवून खात्री करून घेतली। यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी बंगल्याबाहेर येत पोलिसांना माहिती दिली। प्रत्येक ठिकाणी 4 ते 5 अधिकारी असल्याचे त्यांनी सांगितले। त्यानंतर पोलिसांचे पथक तेथून निघून गेले। दुपारी 2 दरम्यान वाहनातून सर्व पथके निघून गेली। शहरात एकाच वेळी ईडीने छापा टाकल्याने नागरिकांनी घरासमोर गर्दी केली होती। तर मित्रांनो, याबद्दल तुमचे काय मत आहे हे खाली कमेंट मध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व लाईक करून बेल आयकॉन नक्की दाबा।